वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 7वीचा घटक चाचणी क्रमांक 1 गणित विषयाचा पेपर घेऊन आलोय. गेल्या वर्षीचा पेपर आहे, सरावासाठी आणलाय मी हा. ह्याच्या प्रॅक्टिस करा तुम्ही, म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस वाढेल. 20 गुणांचा पेपर आहे हा. आता पहिला प्रश्न बघा, इथे रिकाम्या जागा भरा. ओके, 3 + 7 बरोबर टिंबटिंब, 4 मार्कांचं आहे. ओके, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क आहे. ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे टिंबटिंब असतात. -9 × 4 बरोबर टिंबटिंब. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते. आता प्रश्न 1 मधला ब बघा काय. योग्य जोड्या जुळवा, कोणत्याही 3. सर्वात लहान मूळ संख्या −7 × 4, −7 × −4 आणि −7 × 0. ब गटामध्ये उत्तर आहे 0, 2, −28 आणि 28. आता पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व कोण AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. ओके, 3 गुणांचं आहे, 3 प्रश्न आहेत. ही आकृती आहे बघा. AWB हा कोण दिलेला आहे. इथे TU हे बिंदू बाहेर आहेत, GQV, CXRN हे बिंदू अशा प्रकारे इथे दिसत आहेत. आंतरभागातील बिंदूंची नावे द्या, बाह्यभागातील बिंदूंची नावे आणि कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. खालील कोणतीही 5 गणिते सोडवा. 1.7 / 865 आणि पुढचं आहे 8 × 7. ओके, चला पुढच्या पानावरती जाऊ आता आपण. ओके, प्रश्न दुसरा काय. मसावी काढा 56 आणि 32 चा. त्याच्यानंतरचा प्रश्न काय. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा. काय दिले, 3.8 सेंटीमीटर आणि 5.4 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न काय बघा. खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा. 40/12 / 10/4 आणि त्याच्या पुढचा 5वा प्रश्न आहे. मसावी व लसावी काढा 14 आणि 28 चा आणि बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. ओके, या आकृती काढायची आपल्याला. मित्रांनो, हा पेपर संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.